हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे भेंडी बटाटा, आणि त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, मोहरी घातलेली आहे एक चमचा, एक चमचा जिरं घातलेलं आहे, लसूण घातलेलं आहे भरपूर, आणि दोन कांदे मी उभे चिरून घातलेले आहेत. आणि हे सगळं काही व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक कापलेला बटाटा घातलेला आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला बटाटा आहे. तुम्हाला जर उभा कापायचा असेल तर तसाही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला, एक चमचा होममेड मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आणि हे सगळे मसाले एकदम मस्तपैकी मी फ्राय करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. टिफिनसाठी ही भाजी आपण एकदम झटपट अशी बनवू शकतो, एकदम इझी रेसिपी आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घातलेली आहे, आणि ही भाजी सगळी काही व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाणे थोडेसे असे जाडसर मिक्सरला लावून त्याच्यामध्ये घालायचे आहेत. खूप जास्त बारीक कूट करायचा नाही आहे, शेंगदाणे असे दाताखाली आले पाहिजे. त्यानंतर हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचं आहे, आणि झाकण ठेवून भेंडी आपली छानपैकी शिजू द्यायची आहे, आणि शिजल्यानंतर ती सर्व्ह करायची आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.